झी 24 तास एक पाऊल पुढे. आपल्यासोबत अभय देशपांडे आहेत. अभयजी, ज्या पद्धतीनं काही वेळापूर्वीच आम्ही बातमी सांगितली की मुख्यमंत्र्यांचा फोन गेले 8 दिवस उपमुख्यमंत्री उचलत नव्हते, खरं तर 8 दिवसांपासूनचे त्यांच्यातले संबंध ताणले आहेत असं नाही, तर मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण आले तेव्हापासूनच नाराजी आहे त्यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, आणि त्या सगळ्याचा हा परिपाक आहे, त्या सगळ्याचा हा परिणाम आहे. नाही, एक तर नाराजी तर सुरुवातीपासून होतीच, पण आपण 8 दिवसापूर्वी म्हणतोय म्हणजे कॅटेगरिकली त्याच्यातलं सांगायचं झालं, स्पेसिफिकली सांगायचं झालं तर केंद्र सरकारमध्ये जे पेचप्रसंग निर्माण झाले त्यानंतर शरद पवार यांनी मुंबईत येऊन जी बैठक घेतली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची, त्यानंतरचे हे बदल आहेत. आता या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली काय आपल्याला सांगता येणार नाही, कारण ते यात मोजकीच मंडळी त्या बैठकीत होती. दुसरं असं दिसतंय की केंद्र सरकार अडचणीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने UPA मध्ये एक सामंजस्याची भूमिका घेण्याऐवजी थोडंसं दबावाचं राजकारण करावं, आणि यावेळेस आत्तापर्यंत आपल्यापर्यंत आपल्या ज्या प्रलंबित राहिलेल्या मागण्या आहेत त्या कुठेतरी पुढे रेटाव्यात अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली असावी असं यावरून दिसतंय, आणि त्यानंतरचे एक ज्या घडामोडी सुरू झालेल्या त्याचा हा कुठेतरी परिपाक दिसतोय. शरद पवार मुंबईत आल्यानंतर याबाबतचा निर्णय घेणार आहेत संपूर्ण, तर काय वाटतंय ते काय निर्णय घेऊ शकतात? जिला अजित पवार यांचा स्वभाव माहिती आहे, हा स्वभावाचा प्रश्न आहे. ते आता राजीनामा परत घेतील असं मला वाटत नाही. ते ऍसर्ट करणं, कुठल्या गोष्टीचा एक ठाम आपला आग्रह पूर्ण करणं हा त्यांचा स्वभाव आहे. तर ते कदाचित महाराष्ट्र राज्यामध्ये दौरा करून पुढच्या इलेक्शन निवडणुकीची तयारी आता करण्याच्या मागे लागतील, आणि जनतेमध्ये आपलं स्थान आहे, जनतेमध्ये म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये, त्याच्यातून मंत्र्यांना कंट्रोल करतील. पण दुसरं एक आहे, काँग्रेस कल्चरमध्ये सत्तेला वास्तव मानलं जातं, सत्तेवर नसणं ही फार मोठी बदनामी मानली जाते, हा एक काँग्रेस कल्चरचा भाग आहे. की म्हणून त्याच्यामध्ये नैतिकता अनैतिकता हे विषय दुय्यम असतात. आता शरद पवार हे काँग्रेस कल्चरमध्ये मुरलेले आहेत, आणि अजित पवार हे वैयक्तिक पद्धतीनं हट्टाग्रही वगैरे अशा पद्धतीनं चाललेले आहेत. आता काँग्रेस कल्चर डॉमिनेट होते की एक वैयक्तिक स्वाभिमान, मला असं केलं, मला वरच्या लोकांनी काही अजून साथ दिली नाही, माझी चौकशी करतात म्हणजे काय, म्हणून रागारागानं दिलेला राजीनामा, याच्यात थोडासा एक बालपणाचा भाग आहे, म्हणजे काँग्रेस संस्कृतीचा नाही. पण आता शुक्रवारी शरद पवार आल्यानंतर की बाबा सत्ता ही खरी असते बाकी गोष्टी खोट्या असतात, आपण काही आय काँग्रेसचे फार मित्र आहोत म्हणून इथं आहोत असं नाही, पण तर आपल्याला सत्ता आहे आणि गेल्यानंतर सत्ता परत येईल याची खात्री नाही असं समजून सांगून जर याच्यात बदल झाला तर होऊ शकतो. बाय अँड लार्ज ढोबळमानानं राजीनामा मागे नाही घेणार. आपल्यासोबत ठाण्याहून अभय देशपांडे सुद्धा आहेत. अभयजी, तुम्ही कसं बघता या दोन्ही गोष्टींकडे? एकीकडे शरद पवार निर्णय घेणार असं सांगितलं जात आहे, आणि जसं आता कुमारजी म्हणाले की अजित पवारांचा जो स्वभाव आहे हट्टी, त्या ते पाहता काय वाटतंय, काय आता नजीकच्या काळात घडू शकतं महाराष्ट्रामध्ये? सप्तर्षी सर म्हणाले ते एकदम बरोबर आहे की अजित पवार यांचा स्वभाव बघता ते माघार घेणार नाही. दुसरं की बाकीच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचं काय होईल, मला वाटतं त्यांचे राजीनामे होणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये कायम राहील. आणि दुसरा एक आणखी एक महत्वाची बाब मला निदर्शनाला लावून द्यायची की काल स्वतः पवार साहेबांनी सांगितलं की माझा निर्णय अंतिम असेल. म्हणजे असं पक्षामध्ये आणखी कोणी तरी निर्णय घ्यायचा प्रयत्न करतंय का? म्हणजे अंतिम निर्णय घेणारा मी असेल असं शरद पवारांना सांगण्याची वेळ का आली? याचाच अर्थ पक्षामध्ये कुठेतरी वेगळ्या एक निर्णय घेणारं एक केंद्र तयार झालंय असा याचा स्पष्ट अर्थ निघतो. त्यामुळे काल अशी एक चर्चा होती की अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर दुसरं पाऊल म्हणून कदाचित अजित पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राज्य मंत्रिमंडळातले जे मंत्री आहेत ते कदाचित राजीनामा देतील, आणि तसं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विसंवाद आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक दुफळी आहे असं एक चित्र निर्माण होईल. त्यामुळे स्वतः शरद पवारांनी सर्व मंत्र्यांच्या राजीनामे घ्यायला सांगितली अशी चर्चा आहे. आता याला ते फक्त तेच दुजोरा देऊ शकतील किंवा मधुकरराव पिचड सांगू शकतील, परंतु अशी चर्चा आहे की त्यामुळे सर्व पक्ष सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले, पण ते राजीनामे मंजूर होणार नाही हे स्पष्ट आहे. दुसरी याच्यामध्ये आहे की अजित पवार आतापर्यंत त्यांनी गेली 7-8 वर्षात त्यांची प्रक्रिया बघितली, त्यांनी आमदारांचं संख्याबळ त्यांच्या मागे जमा केलं,
आणि 2009 साली ते उपमुख्यमंत्री होण्याच्या तयारीत होते, परंतु त्यावेळेस त्यांच्याऐवजी छगन भुजबळ यांच्या नावाला पसंती दिली गेली पक्ष नेतृत्वाकडून. त्यानंतर अजित पवार 5 ते 6 तास नॉट रिचेबल झाले होते आणि ते अज्ञातस्थळी निघून गेले होते, हे हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आदर्श घोटाळ्यानंतर राज्यात जी राजकीय उलथापालथ झाली आणि अशोक चव्हाणांना राजीनामा द्यायला लागला, त्यावेळेस शरद पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की काँग्रेसने जरी नेतृत्व बदल केला तरी राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्व बदल करणार नाही, छगन भुजबळ हेच पुढेही उपमुख्यमंत्री राहतील, कारण त्यांचा आदर्शाशी कुठेही संबंध नव्हता. तरी पण पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या अजित पवार यांच्या नावाला पसंती देण्यात आली आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. हा निर्णय पक्षाच्या नेतृत्वाला रुचला होता का किंवा त्यांनी नाविलाजाने परवानगी दिली होती का, ही सगळी चर्चा त्यावेळेस झाली. त्यानंतर अजित पवारांचं राजकारण त्यांनी पक्षाच्या आमदारांना बरोबर घेतलं. आज सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा त्यांना आहे ही वस्तुस्थिती आहे. आज मला वाटतं की या सगळ्या सिंचन प्रकल्पावरून जे सगळे वाद निर्माण झाले, जे काहूर उठलंय, देशाध्यक्षपदाची सूत्र स्वतःकडे घेतली तर फार आश्चर्य वाटायला नको. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे, पुढच्या काळामध्ये ते पक्षात जास्त सक्रिय होतील. आणि त्यांनी एक मागे शरद पवार साहेबांच्यावर एक पुस्तक प्रकाशित झालं होतं, त्या प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये जलसंपदा मंत्री आत्ताचे विद्यमान सुनील तटकरे यांनी एक सांगितलं की पवार साहेबांना आम्हाला एक सिनेमा पण काढायचा, पण त्यांनी परवानगी दिली पाहिजे. त्यावेळेस एक अजित पवारांचं एक वाक्य मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेस अजित पवार असं म्हणाले होते भाषणामध्ये की तटकरेजी, आता आपण वयाची 50 ओलांडली आहे, आता परवानग्या कसल्या मागत घेता, आता आशीर्वाद घ्यायचे. हे वाक्य मला वाटतं फार बोलकं होतं आणि हे सगळ्या राजकारण अगदी बरोबर. आपल्यासोबत कुमारजी पण आहेत. अभयजींसोबतचा संपर्क आपला तुटलेला आहे, थोडा तांत्रिक अडचणी येत आहेत. कुमारजी, एकंदरीत ही 2014 निवडणुकीची तयारी केली जाते अजित पवारांकडनं, पण राजीनामा देताना एक कारण मिळालंय त्यांना आता राजीनामा द्यायला असं आपण म्हणू शकतो. तुमचे मला ऐकू येत नाही, तुझा ऐकू येत नाही. ज्या पद्धतीने आता राजीनामा दिलेला आहे अजित पवारांनी, तटकरे असू देत, देवकर असू देत किंवा मग छगन भुजबळ असू देत, यांच्यापैकी कुणी राजीनामा दिलेला नाही, अजित पवारांनी थेट राजीनामा दिलेला आहे. 2014 निवडणुकीसाठीची तयारी अजित पवारांकडून केली जाते असं वाटतंय. तसं म्हणता येईल एखाद्या वेळेला, पण कोणत्याही परिस्थितीत आता अलीकडे निवडणुका घेणार नाहीत, कारण आता जर निवडणुका झाल्या विधानसभेच्या तर त्याच्यात मुख्य मुद्दा होईल धरणांचा प्रश्न, आणि तो जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळं इच्छा असो वा नसो, धरणामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रश्नावरच संबंध इलेक्शन लढली जाईल, तर ते त्यांना टाळायचंय, हे वातावरण कमी करायचंय, हाही त्याच्यातला दुसरा भाग आहे. पुढची तयारी म्हणजे काय? पुढची तयारी म्हणजे कोणते विषय इलेक्शन जे आपल्याला सोयीचे आहेत आणि कोणते विषय टाळावेत याचा विचार करणं सारासार, आणि त्या पद्धतीनं ट्रीटमेंट देत राहणं. आता म्हणजे मला असं वाटतं की यांचं कॉम्प्रोमाइज कोणत्या मुद्द्यावर होईल, की चौकशी चालवायची पण विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत त्याचा निकाल लागला नाही पाहिजे, म्हणजे अत्यंत हळूहळू चालवायची, याच्यावरती कॉम्प्रोमाइज होऊन सत्ता राहू शकते, त्यांची चौकशी चालू राहू शकते, सत्ताही चालू राहू शकते, इलेक्शनही येऊ शकतात. झी 24 तास एक पाऊल पुढे.